अशा या पडळकरांना या ठिकाणी चित्ते मारले आणि त्याचबरोबर त्यांचा अंत्यविधी सुद्धा या ठिकाणी मी पार पाडतो। भविष्यात त्यांचा या ठिकाणी ते कायमस्वरूपी नष्ट व्हावे अशी प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि ज्या भाजपने अशा व्यक्तीला आमदार केलं त्या भाजपचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। पवार साहेबांवर बोलण्याची लायकी भूपेशन पडळकरच्या नव्हती। प्रवृत्ति ही महाराष्ट्रातून कुठेतरी नष्ट झाली पाहिजे हा संदेश आम्हाला या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून द्यायचा आहे। म्हणून या गोपीचंद पडळकरच्या पुतळ्याचं दहन या वाईट प्रवृत्तीचं दहन आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इकडे करणार आहे।